शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. खातेवाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू आहे. दीपक भातुसे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. दीपक, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. आता बिन खात्याचे मंत्री काम करतायत, मिळणार का खातेवाटप, होणार का? अजित, जवळपास 8 दिवस झाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर 6 मंत्र्यांनी शपथ घेतलेला आहे, मात्र खातेवाटप अद्यापही झालेलं नाही. काही खात्यांवरून 3 पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याची चर्चा आहे आणि वारंवार जेव्हा खातेवाटपासंदर्भात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या नेत्यांकडे विचारणा केली जाते तेव्हा येत्या 1-2 दिवसात खातेवाटप होईल असं मागील 5 दिवसांपासून सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये काही खात्यांवरून निश्चितच मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे आणि आता 8 दिवस झाल्यानंतर जेव्हा खातेवाटप का झालं नाही असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत तेव्हा ही आता बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये साधारणतः खातेवाटप संदर्भात चर्चा होईल. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आहेत, उद्धव ठाकरे आहेत शिवसेनेकडनं, त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार, जयंत पाटील हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि खातेवाटप आजच निश्चित केलं जाईल अशी साधारणतः शक्यता आहे. काँग्रेसचे नेते या बैठकीला नाही आहेत कारण असं कळतं की काँग्रेसच्या नेत्यांशी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची कालच एक बैठक महत्वाची बैठक दीपक ही आणि अधिक अपडेटसाठी पुन्हा आपल्याकडे येऊच. पण राज्याला मंत्री मिळाले आहेत, त्यांना कारभाराला खाते मिळणार का, हा महत्वाचा प्रश्न. धन्यवाद.